बिंदास निर्भीड बिंदास बापांचं निर्भीड व्यासपीठ आणि आता बातमी आहे ती रत्नागिरी जिल्ह्यातून आंबा काजू मच्छीमार यांच्या अडी अडचणीवर शासनाने वारंवार दाद मागू नये कोणती मदत शासनाकडून मिळत नसल्याने सोमवारी यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू झालं होतं. या व्यावसायिकांनी आपल्या अडचणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्ह्यात हापूस आंब्याचं काजू व मच्छीची मोठी उलाढाल होती. आंब्याचा हंगाम वर्षातून 3 महिने असतो, परंतु त्यासाठीची मशागत वर्षभर करावी लागते. हापूस आंब्याच्या उत्पादनामुळे राज्यात मोठी आर्थिक उलाढाल होते, त्याचप्रमाणे परदेशी चलनही देशाला मिळते. काजूसह मच्छीमुळे राज्य व देशाला परकीय चलन प्राप्त होते. मात्र हवामानात होणाऱ्या सातत्याने बदल, ऋतुमानातील विषमता, अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण, सहन न होणारा उष्मा, कधी जोरदार वारे अशा प्रकारच्या वातावरणामुळे जिल्ह्यातील आंबा काजू पिकासह मच्छी व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. या लाक्षणिक उपोषणाला रत्नागिरी जिल्हा आंबा व्यावसायिक संघ, पावस आंबा उत्पादक संघ, काजू व मच्छी व्यावसायिक संघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. टीम एम एच बिंदास करता प्रतिनिधी जमीर कल्पे रत्नागिरी.